पुढे गेलो आपण प्लीज आता चर्चा संपवली चर्चा थांबवता दे पुढे गेलो गोंधळ करता त्यांना चालेल का अध्यक्ष महाराज आवड साहेब काय म्हणायचं आपल्याला आवड साहेब काय म्हणायचं पुढे पुढे गेलो आपण आवड साहेब बोला लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय हाँ बोला आज अपना मार्फत मी विनंती करतोय शांतता करा मला लक्षवेधी पुकारा लक्षवेधी संरक्षण देण्याचं काम करावं लक्षवेधी आहे लक्षवेधी पुकारा आणि मी या सभागृहात येण्याच्या अगोदर मला वाटलं होतं की या सभागृहामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता निवडून आल्यानंतर माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आज सभागृह असन पण मला इथं आल्यानंतर कळालं की नुसतं धिगाणा करायसाठी हे सभागृह असते लक्षवेधी उभारा काम लक्षवेधीवरती लक्षवेधीवरती बोला आपण ग्रामीण भागातून आमच्यासारखे माणसं सरपंच पदापासून जिल्हा परिषद सदस्य पदापासून आमदारकीपर्यंत साहेब ग्रामीण भागातील बोला आपण नवघरे साहेब लक्षवेधीवरती बोला 2018-19 या वर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मोजे रुखी तालुका वसमत या गावातील नॅशनल रोड ते रुखीपर्यंत रस्ता केवळ 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये जागोजागी खड्डे पडलेत 2022 मध्ये उघडकीस आलेत कंत्राटदाराने या रस्त्याच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून अपघात होऊन नागरिकांचे जीवितांचे व मालमत्तेचे नुकसान होत असल्याबाबत निदर्शनास येणे उक्त रस्त्यावर शासनाने करोडो रुपये खर्च करून सुद्धा रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे सदरचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा या मागणीसाठी रुखी ग्रामस्थांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे दिनांक 28 फेब्रुवारी 2021 मध्ये निवेदनाद्वारे आल्याचे परिणामी शासनाच्या करोडो रुपयाचा खर्च होऊन सुद्धा दुर्दशेमुळे तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे अशी शासनाची प्रतिक्रिया आहे नवीन सदस्य मंत्री महोदय अध्यक्ष महोदय खरं आहे सन्माननीय सभागृहामध्ये शांतता राखा सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघामधील मोजे रुखी सन्माननीय सदस्य राम सातपुते साहेब जागेवरती बसा या गावातील राम सातपुते साहेब जागेवर बसा मुख्यमंत्री सडक योजना चा रस्ता हा खराब झालेला होता अशी तक्रार आमच्याकडे केली होती त्यानंतर आम्ही समिती नेमली आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही वस्तुस्थिती आहे की रस्ता दोन वर्ष करून सुद्धा त्यांनी साईड पट्टी केली नव्हती आणि अतिवृष्टीमुळे आणि उसाच्या वाहतुकीमुळे तो रस्ता खराब झाला परंतु बाहेर बाहेर ते पेड्यात बॉक्स बाहेर न्या ते बाहेर जाऊन वाटा बाहेर जाऊन वाटा नाही ठीक आहे बाहेर पेड्याचं बॉक्स ते बाहेर न्या बाहेर जाऊन वाटा सभागृहामध्ये वार्ता येत नाही हा सुरू पुढं मंत्री महोदय ठीक आहे शांत राहा मंत्री महोदय शांत राहा समितीने तपासणी केली आणि हा रस्ता जो खराब झालेला आहे तो करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या डिफेक्ट लायब्ररी पिरियडमध्ये हा सगळा रस्त्याचा खर्च हा सदर कंत्राटदार करून रस्त्याचा असून 15 दिवसाच्या आत या रस्त्याचं काम सुरू होऊन हे काम पूर्ण होईल अशा प्रकारच्या सूचना त्याला देण्यात आलेल्या आहेत हा रस्ता स्वखर्चानं जर कंत्राटदाराने केला नाही तर त्याला ब्लॅकलिस्ट केलं जाईल अशोक बाबू अध्यक्ष महोदय देतो संधी परत देतो अशोक अशोक पवार अध्यक्ष महोदय देतो संधी परत मी देतो संधी आता नाव पुकारले मी अध्यक्ष महोदय परत देतो संधी या आता देतो अध्यक्ष महोदय देतो संधी मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये 1 MSA चे कॅपॅसिटीचे रस्ते आता धरले जातात
याची वाहतूक 10 टनापर्यंत त्या रस्त्याची क्षमता असते। अनेक जिल्ह्यांमध्ये उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात आहे, साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहे, वाळू मोठ्या प्रमाणात आहे, अशा वेळेला यांची वजन 20 टनाच्या पुढे असतात। मग नवीन पद्धतीने जिओ टेक्सटाईल असेल किंवा इतर काही मार्गाने असेल किंवा 5.5 मीटरचं डांबरीकरण असेल तर अशा नवीन डिझाईन पद्धतीने हे रस्ते बनवणार आहे का सरकार, असा माझा प्रश्न आहे। धन्यवाद। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, आता मुख्यमंत्री सडक योजना ही 40,000 किलोमीटर पैकी 10,000 किलोमीटर घ्यायचं ठरलेलं आहे, त्यामध्ये आपण एक समिती करून अनेक सदस्यांची मतं आपण आजमावलेली आहेत आणि ज्याचा उल्लेख सर्वांनी सदस्य पवारांनी केला त्याप्रमाणे आता आपली वाहतुकीची व्यवस्था, ऊसाची वाहतुकीची व्यवस्था, वाळूची जी वाहतूक होते त्याप्रमाणे रस्ते हे रुंदीकरणाने करणं आणि दर्जेदार करण्याचं ठरलेलं आहे। सन्माननीय सदस्य प्रशांत बंब। अध्यक्ष महोदय, हे रस्ते जेव्हा आपण बनवतो याची वयोमर्यादा कमीत कमी 30-30 वर्षाची असते, म्हणजे 2 ते 4 वर्षाचा DLP फक्त असतो, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, परंतु अक्षरशः ह्या रस्त्याचे जे काही स्पेसिफिकेशन्स असतात ते 30 वर्ष किमान तो रस्ता टिकला पाहिजे। एखादा 2 खड्डे फार प्रचंड 2-5 वर्षानंतर पडले पाहिजे असं असतं, काम सुरू होऊन संपेपर्यंतच्या आतच खड्डे पडणं, याचा अर्थ आपण मंत्री महोदय दिलेले सगळे स्पेसिफिकेशन, GSB थर असेल म्हणजे ग्रॅन्युलर सबबेस आला, WBM आला, MPM थर आला, कार्पेट आलं, कार्पेट सिलकोट रोड फर्निचर, हे कोणत्याही स्पेसिफिकेशन प्रमाणे काम तिथे झालेलं नाही आहे। खास करून त्यामध्ये WBM 2 थर जे होते 75-75 ते सुद्धा एकत्रित करून 125 वरती नाही आहे। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला अशी आहे, इन कॅमेरा याची सगळी इन कॅमेरा चौकशी होणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, आपण मंत्री महोदयांना मी 1-2 बाबी सांगू इच्छितो, व्हिजिलन्स ह्याच्यामध्ये फार अधिकारी मुद्दाम काही अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये व्हिजिलन्स डिपार्टमेंटला अक्षरशः म्हणजे पंगू करून ठेवलेलं आहे, कधीही चेक होत नाही। रस्ता जेव्हा आपण बनवतो व्हिजिलन्सनी त्याच्यावर पूर्णतः चेक केलंच पाहिजे, असं कोणतंही न केल्यामुळे हे सगळे पैसे आपले वेस्ट झालेले आहेत। मुळात जेव्हा आपण रनिंग बिल बनवतो दररोजची MB रेकॉर्ड करावी लागते, त्याच वेळेला आपल्या जेईंना का लक्षात आलं नाही की हे बरोबर स्पेसिफिकेशन प्रमाणे काम चालू नाही आहे, त्याच्यानंतर डेप्टी इंजिनियरला का लक्षात आलं नाही, एक्झिक्युटिव्ह साहेबांनी बिल अदा करताना का लक्षात आलं नाही, बिल फायनल झालेलं नाही आहे परंतु ज्या वेळेला बिल अदा केली त्यावेळेला स्पेसिफिकेशन प्रमाणे काम म्हणून ही गंभीर बाब। इन कॅमेरा सगळी चौकशी आपण करून, कारण की मी आपल्याला दाव्याने सांगतो मंत्री महोदय, हे चेक केल्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, मी तुम्हाला स्पेसिफिकेशन कसे चुके ते सर्व दाखवून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय। म्हणून ह्याची सर्व इन कॅमेरा पूर्ण चौकशी करून आपण किती दिवसाच्या आत ह्या रस्ता पूर्णतः करून घेणार आहात, आणि ज्यांनी दिरंगाई केली ज्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं वेळेवर, कारण की अध्यक्ष महोदय हा 1-2 रस्त्याची चर्चा आपल्या इथे येते, सगळे रस्ते असेच हे बनवतात, म्हणून आपण यांच्यावर सक्त कारवाई करून त्याच जिल्ह्यातले सगळ्या कामं, म्हणजे मी हे नाही म्हणत की पूर्ण डीपमध्ये करा, पण याची पूर्ण चौकशी आपण कराल का, आणि रँडमली जिल्ह्यातले 5 ते 10 रस्ते आपण स्पेशल टीम लावून आपल्या ह्याच्या म्हणजे CMGSY अधिकाऱ्यांमार्फत नाही दुसऱ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत किंवा प्रायव्हेट इंजिनियर मार्फत ही चौकशी करणे अत्यंत गरजेचं आहे। तुम्हाला धक्का बसेल मंत्री महोदय, ही सगळी कामं स्पेसिफिकेशनच्या व्यतिरिक्त होत असल्यामुळे ती चांगली व्हावी। अध्यक्ष महोदय, हा माझा मुद्दा मी का घेतोय, 2 अरब रुपये आपण दरवर्षी खर्च करतो आणि 2-3 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय पुन्हा नवीन रस्ते बनवावे लागतात, म्हणून आपण याच्यामध्ये पूर्ण राज्याचे रँडमली सगळे रस्ते चेक, म्हणजे 2-2, 5-5 रस्ते चेक करणार का, आणि हा रस्ता 1 महिन्याच्या आत व्हिडिओ कॅसेटद्वारे चेक करून सदनाला किंवा आपण संबंधितांना कळवणार का। धन्यवाद। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, मी काय राजकीय अभिनेशन बोलत नाही, 30,000 किलोमीटरचा टप्पा या मागील शासनामध्ये मंजूर झालेला होता, मुख्यमंत्री सडक योजनेचा दुसरा टप्पा आमची महाविकास आघाडी सरकार आल्यापासून 1 किलोमीटर आम्ही काम घेतलेलं नाही, त्यांचीच कामं आम्ही करतो आहे। आता त्यामध्ये त्यांचे जे नियम ठरलेले होते, जे 4-5 त्यांचे ग्रेड ठरलेले होते त्याप्रमाणे रस्ते सुरू आहेत। आता आम्ही 10,000 किलोमीटरचा दुसरा टप्पा जो घेणार आहोत त्यामध्ये आम्ही एक समिती नेमून ज्या मागील याच्यामध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका दुरुस्त करून आम्ही हे दर्जेदार रस्ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे।
आता दुसरा जो विषय आहे ह्या रस्त्याबाबत, हा रस्त्यामध्ये तपासणीसाठी आपण टीम नेमली, त्यांनी जाऊन त्याची तपासणी केली आणि हा रस्ता डिफेक्ट लायबिलिटीमध्ये त्यांना करायचं आणि तो महिन्याभराच्या आत रस्ता करायचं, नाहीतर त्याला ब्लॅकलिस्ट करायचं अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि जे अधिकारी गेले होते आणि ज्या ज्या अधिकारी याच्यापूर्वी तपासणी केल्यात त्यांना सुद्धा शोकॉज नोटीस आम्ही काढलेली आहे. हा बोला बोला चंद्रकांत नवघरे. हा प्रश्न मी लक्षवेधी माझ्या मतदारसंघातला लावलेला आहे. अध्यक्ष महोदय मला 2 मिनिटं वेळ द्यावा अशी माझी विनंती आहे. आज रुखी रस्त्याचं काम करत असताना ठेकेदाराने माती मिश्रित मुरुम वापरल्याने व पाणी कमी मारल्याने रोबरची दबाई केल्याने गुणवत्ता पारवक होऊ शकली नाही. जागोजागी खड्डे पडलेत. खड्ड्याचे डांबराचे प्रमाण गुणवत्तेसाठी आवश्यक असताना सुद्धा प्रमाण न वापरल्यामुळे माझ्याकडे आत्ता मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं त्यामध्ये माझ्याकडे अध्यक्ष महोदय SQMचा रिपोर्ट आहे. यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलंय गुणवत्ताधारक राज्य गुणवत्ताच्या विभागाने की हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. यामध्ये माती मिश्रित मुरुम वापरलेला आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा सगळे रिपोर्ट्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. माझी एकच विनंती आहे मंत्री महोदयाला, या एजन्सीला आपण काळ्या यादीत टाकणार का आणि हे काम करून घेणार का? महोदय 15 सप्टेंबर 2018 रोजी याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि 7 मार्च 2019 त्यांनी काम सुरू केलं आणि 2020 काम त्यांनी संपवलं. आता त्या कामाबद्दल ज्या तक्रारी झाल्या की त्यांनी साईड पट्ट्या केल्या नव्हत्या आणि उसाची वाहतूक झाल्यामुळं आणि डांबरीकरण सुरू असतानाच वाहतूक सुरू झाल्यामुळं हा रस्ता खराब झाला अशी त्या तक्रार होती. आणि म्हणून सन्मान्य सदस्याच्या विनंतीवरून आपण समिती नेमली. समितीने अनेक दोष दाखवले आणि त्याप्रमाणे हा रस्ता डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये त्याच्याकडून करून घेणं आणि तो केला नाही तर त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचं ठरलेलं आहे. हा रस्ता पूर्णपणे चांगला होईल याची खात्री मी देतो. सन्मान्य सदस्य हरिभाऊ नाना बागडे. अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही खरं म्हणजे ज्या गावाला आतापर्यंत आपण कधीच पोहोचलो नाही अशा दुर्गम भागामध्ये उपयोगी पडावी यासाठी काढलेली आहे. आणि जिल्ह्यात एखाद्या वर्षी जेवढे रस्ते या योजनेतून होतात तेवढे रस्ते 8-10 रस्ते एकच कॉन्ट्रॅक्टर बिलो बिल भरतो, निविदा कमी दराने भरतो आणि एकटाच घेऊन टाकतो, त्याची ऐपत पण नसते आणि त्यामुळे 5-5 वर्षे रस्ते पूर्ण होत नाही. तेव्हा आपण अशी एक आट घालाल का की एका कॉन्ट्रॅक्टरने 3 पेक्षा अधिक रस्त्याला त्याला मंजुरी मिळणार नाही अशी आट आपण घालू शकाल का? मंत्री अध्यक्षमध्ये खरं आहे की अनेक कंत्राटदार अनेक बिलोनी टेंडर भरतात आणि ती कामं करत नाही तरी केली तर ते निकृष्ट करतात. तर सन्मान्य सदस्यांनी जी सूचना केली याचा जरूर विचार शासन करेल. सन्मान्य सदस्य प्रकाशजी आंबेडकर. महोदय, सन्मान्य सदस्य चंद्रकांत नवघरेंनी मांडलेल्या प्रश्नाकडे मंत्री महोदय दुर्लक्ष करतायत असा माझा आक्षेप आहे. तो आक्षेप एवढ्यासाठी आहे की ह्या रस्ता पूर्ण झाल्यानंतर तक्रार विधानसभेत आली, आपण सगळेजण इथं बसलोय. आज तिथला शाखा अभियंता, तिथला डेप्युटी इंजिनियर, तिथला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तिथला SC आणि तो जो SQM आहे ह्या सगळ्या लोकांनी काय केलं, पहिल्यांदा त्यांना निलंबित करण्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे मंत्री महोदयांनी. DLP पिरियड तुम्ही आम्हाला सांगायलाय, DLP पिरियड हा प्रोसिजर ऑफ पार्ट आहे. पहिला काय व्हायला पाहिजे तर हा विषय इथं सभागृहात आल्यानंतर किमान अशा पद्धतीचं तक्रारी गावकऱ्यांचं खूप अशा पद्धतीचं आंदोलन होईपर्यंत थांबून तक्रार विधानसभेत आली आता जर आम्ही अजून सुद्धा काही कारवाई करत नसलो तरी दुर्दैव आहे. माझी विनंती आहे की एक ट्रायल केस म्हणून अशा पद्धतीनं जर एखादी गोष्ट घटना घडली असेल तर ती सगळ्या लोकांसाठी कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा जे जे लोक हित असतील त्या लोकांना निलंबित मंत्री महोदय करणार काय? प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 असा आहे की मागच्या सरकारमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री सडक योजनेची कामं झाली, त्याच्याही पेक्षा आता महाविकास आघाडीच्या वतीनं अधिक चांगल्या पद्धतीनं आम्ही म्हणजे काम करतोय. पण या सगळ्या कामांना दर्जा असेल तर आम्हा आमदार खासदारांचं लोक कौतुक करतात आणि दर्जा जर चुकला तर विनाकारण त्याचे शब्द आम्हा लोकांवर येतात. त्यामुळं अशा पद्धतीचं दर्जाहीन काम करणाऱ्या लोकांवर केवळ त्यांना काम काढून घेतलं, त्यांना दुरुस्ती करून घेतलं असं नाही, त्यांच्यावरती सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत सुद्धा एक धोरणात्मक निर्णय मंत्री महोदय घेतील काय? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय,
तत्कालीन कार्यकारी अभियंता उप अभियंता आणि एसकेएमचे सर्व सदस्य यांना शोकॉज ड्यूटी दिलेली आहे। त्यांच्या शोकॉज ड्यूटी दिल्यानंतर त्यांचं उत्तर आल्यानंतर जर योग्य ते आढळलं तर त्याला सस्पेंड सुद्धा करण्यात येईल। सन्माननीय सदस्य भीमरावजी तापकीर। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ग्राम सडक योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यामधील माझ्या मतदारसंघामधील जी कामं करण्यात आली, काम केल्याच्या नंतर संबंधित ठेकेदाराला त्याचे पैसे देण्यात आले, परंतु काम झाल्याच्या नंतर 1 ते 2 वर्षाच्या आतमध्ये त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले होते। संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला, परंतु त्याकडे संबंधित अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं। मला वाटतं की ते अधिकारी त्या ठेकेदाराला पाठीशी घालतात आहे। एक तर रस्ता माझ्या भागामधील खडकवासला मतदारसंघामधील असा आहे की एका वर्षामध्ये संपूर्ण रस्ता खराब झालेला आहे। तो रस्ता करण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो, ठेकेदारांना सुद्धा भेटलो, परंतु तो रस्ता आज तागाय झाला नाही। मला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करायची आहे की आपण त्यांना 2 महिन्याच्या आतमध्ये हे जे रस्ते खराब झालेले आहेत ते पूर्ण करण्याचा आदेश आपण देणार का? सदस्यांनी जर तक्रार माझ्याकडे दिली तर तात्काळ त्याची कारवाई आम्ही करू। सन्माननीय सदस्य आशिष जयस्वाल। अध्यक्ष महोदय, या विषयावर माननीय अजितदादा पवार साहेबांकडे बैठक झाली होती मागच्या 14 मार्च 2020 ला। त्यानंतर माननीय ग्रामविकास मंत्री यांनी आमच्या आमदारांची कमिटी केली, ज्याच्यामध्ये मी फार मोठ्या प्रमाणामध्ये सूचना दिल्या होत्या। अध्यक्ष महोदय, याच्यात मुळातच योजनेमध्ये दोष आहे। अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री सडक योजनेचे निकष त्यांनी पूर्णपणे मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये लावलेले आहे। हा रस्ता अध्यक्ष महोदय MPM कार्पेट सिलकोटचा करण्यात येतो। आमची जेव्हा बैठक झाली होती आम्ही जे सजेशन दिले होते ते सजेशन बैठकीमध्ये आपण मान्य केले, परंतु डिपार्टमेंटने GR काढताना आणि आज जी योजना अंमलात आणत आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठलाही बदल केला नाही। अध्यक्ष महोदय, मी अतिशय जबाबदारीने सांगतो, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर 1 वर्षामध्ये प्रधान ज्याचा 80 लाख रुपये किलोमीटर कॉस्ट आहे ते रस्ते 1 वर्षामध्ये खराब होतात, आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला डिपार्टमेंट नोटीस देते तेव्हा कॉन्ट्रॅक्टर सांगतो की याच्यामध्ये हेवी लोडच्या गाड्या चालल्या। अध्यक्ष महोदय, आपल्याकडे काहीशी व्यवस्था आहे का की एकदा तो रस्ता झाला की त्याच्यामध्ये किती टनची गाडी जावे, कोणी चौकीदार बसलाय का त्या ठिकाणी? आणि मग जर एकदा रस्ता झाला त्याच्यामध्ये वाहतूक होत असेल, आता उसाच्या गाडीची वाहतूक आहे, कोळशाची आहे, रेतीची आहे, तर ते रस्ते कसे चांगले राहणार? म्हणून माझा प्रश्न अध्यक्ष महोदय की जे सूचना आम्ही आमदारांनी त्या बैठकीत दिल्या होत्या त्या सूचना मान्य करण्यात आले नाही, दुर्दैवाने सांगू इच्छितो। माननीय अजितदादा पवार साहेबांचा खूप आग्रह होता या संदर्भात की रस्ते चांगले झाले पाहिजे, आपले आग्रह होता, परंतु डिपार्टमेंट इंडियन रोड काँग्रेसमध्ये जास्त जळीच्या रस्त्यावर जे ट्रीटमेंट करायला पाहिजे की DBMBC करायला पाहिजे किंवा BMBC ती ट्रीटमेंट डिपार्टमेंटने मान्य केली नाही। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न महत्वाचा आहे, त्यामुळे का सांगितलं की याचा 80 लाख रुपये किलोमीटर आमची मर्यादा आहे, याच्यामुळे कॉस्ट वाढते? कॉस्ट वाढत नाही। अध्यक्ष महोदय, 80 लाख रुपये किलोमीटरचा रस्ता यांचा कॉन्ट्रॅक्टर 60 लाख रुपये किलोमीटरमध्ये करतो, ती ट्रीटमेंट जर BMBCची यांनी केली तर 80 लाख रुपये किलोमीटरमध्ये यांच्या बजेटमध्येच ते काम होईल, परंतु इच्छाशक्ती पाहिजे। अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये माजी मंत्री महोदया विनंती आहे की जे नॅशनल हायवेमध्ये जे हेवी लोडेडची जी ट्रीटमेंट आहे, स्टेट हायवेची जी ट्रीटमेंट आहे, ते तुम्ही या रस्त्याला करणार आणि 5.5 मीटरचा रस्ता करणार हा निर्णय केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, नाही तर इन्क्वायरी आणि प्रश्नामध्ये लोकांचा वेळ जाईल। म्हणून माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये आम्ही आमदारांनी ज्या सूचना आपल्याला केल्या होत्या त्या सूचना इम्प्लिमेंट करण्यासाठी सक्तीने आपण डिपार्टमेंटला सांगणार काय? अध्यक्ष महोदय, खराय मागील सरकारच्या काळामध्ये 30,000 किलोमीटर रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत झाले आणि त्यामध्ये बऱ्याचशा तक्रारी आल्या त्या दर्जाबद्दल, म्हणून उपमुख्यमंत्री महोदयाने एकदा बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये पुढचा टप्पा मंजूर करत असताना किंमत वाढली तर चालेल, परंतु रस्ते चांगले झाले पाहिजेत यासाठी सूचना केल्यानंतर आपण सदस्यांची एक समिती नेमली आणि त्यांच्या सूचना घेतल्या आल्या, ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य जयस्वालने केला। आता त्याच्यामध्ये त्या सूचनांचा संदर्भ नवीन GR मध्ये झाला नाही अशी त्यांची तक्रार आहे। मी आता आश्वस्त करू इच्छितो, आता दुसरा टप्पा आम्ही चालू करण्याआधी हे दर्जेदार रस्ते कसे होतील, थोडी किंमत वाढली तर चालेल, परंतु एकदा रस्ता केल्यानंतर 10 वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही घेऊ आणि त्यांच्या सूचनांची आम्ही अंमलबजावणी करू। सन्माननीय सदस्य नारायण कुचे। अध्यक्ष महोदय, तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना ही सुरू केली, एकदम योजना चांगली आहे, परंतु
सगळे सदस्य वारंवार कंत्राटदाराचे इंजिनियरचे तक्रारी करतात। माझा पेशी प्रश्न असा आहे की ही जी कामं घेतली जातात ती वेळेवर पूर्ण करण्यासाठी आपण संबंधित एजन्सीला बाइंडिंग करना का? दुसरा प्रश्न असा आहे, गेली 2 वर्षात येतही मुख्यमंत्री सड़क योजनेचं काम सुरू झालं नाही, ते आपण नवीन सरकारमध्ये एखादं 10,000 आता मंत्री मोदींनी सांगितलं की 10,000 आपण आता रस्ते काम सुरू करणार आहे 10,000 किलोमीटरची, ती किती दिवसात करणार आणि ती ज्याप्रमाणे जशी आपण गेल्या वेळेस कमिटी नेमून सनी त्या त्या तालुक्याप्रमाणे लोकसंख्याप्रमाणे तशी आपण करणार का आणि किती दिवसात ही नवीन 10,000 कोटीचे रस्ते राज्यात सुरू करणार? दोनच प्रश्न मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, दुसरा टप्पा उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये 40,000 किलोमीटर आम्ही रस्ते करणार, त्यापैकी 10,000 किलोमीटर यावर्षी आपण घेणार असं जाहीर केलं होतं। त्यापैकी आता पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मागील शासनाच्या काळात जशा समित्या केल्या तशा समित्या केलेल्या आहेत, त्यामुळे आता नेटकोरचं काम चालू झालेलं आहे आणि आपण ते 2 महिन्याच्या आत हे संपूर्ण अपेक्षित आहे आम्हाला हे त्याला रस्त्याला मंजुरी देण्याचं। मला वाटते दिवाळीच्या काळामध्ये हे सगळे रस्ते सुरू होतील। सन्माननीय सदस्य किशोरजी पाटील। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माझा माननीय मंत्री महोदयांना एक छोटासा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, मागच्या काळात जे मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेचे रस्ते झाले त्या रस्त्याचं इस्टिमेट करत असताना जिल्हा परिषदेने किंवा आमदार फंडातून झालेल्या रस्त्याची लांबी सोडून उर्वरित रस्त्याची लांबी मोजली गेली आहे आणि तो रस्ता कंप्लीट झालेला आहे। याच्यामुळे अध्यक्ष महोदय असं झालं की तो रस्ता आज जिल्हा परिषदेतून जो झाला त्याची अवस्था प्रचंड खराब झाली आहे आणि पुढचा मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेचा रस्ता चांगला आहे। त्याच्यामुळे माझी मंत्री महोदयांना छोटीशी विनंती आहे की आपण मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेचा रस्त्याची लांबी मोजताना पहिले झालेल्या रस्त्याला सुद्धा त्याच्यात इन्क्लूड करणार का? हा माझा छोटासा प्रश्न आहे आणि तो करावा अशा पद्धतीची विनंती देखील आहे। आता कोणते रस्ते घ्यावेत यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेले आहेत, मला वाटते त्याचाही उल्लेख त्या शासन निर्णयामध्ये आहे। सन्माननीय सदस्य सागरजी मेघे। अध्यक्ष महोदय, मी सर्वात प्रथम तर मंत्री महोदयांचं आभार मानतो की ते आता 10,000 किलोमीटरचे कामं घेणार आहे, पण मागच्या सरकारने जे 30,000 किलोमीटरचे कामं मंजूर केले होते, मी माझ्या मतदारसंघातली गोष्ट सांगतो, ह्या स्कोपच्या बाहेरचं मला माहीत आहे साहेब, पण तरी सुद्धा माझ्या मतदारसंघातले काही रस्ते जे येण्या जाण्यासाठी कामत होते ते 2 वर्ष अगोदर हे काम भेटलं, टेंडर झालं, त्या कॉन्ट्रॅक्टरनी अर्ध काम केलं, काम अर्ध म्हणजे ते जो काही येण्या जाण्याचा रस्ता होता तो उखडला नवीन बनवण्यासाठी। आजही प्रश्नमध्ये विचार, आजही साहेब अशी परिस्थिती आहे, हो सर बस एकच सेकंड, तो आजही रस्ता उखडलेला आहे येण्या जाण्यासाठी, सोडा साहेब तिथं पैदळ चालण्यासाठी पण एवढी तिथल्या गावकऱ्यांना त्रास होत आहे। माझा एवढाच प्रश्न आहे, स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब, की कामं मंजूर आहे पण कामं सुरू करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला 2 वर्षापासून एकही निधी दिल्यामुळे नाही दिल्यामुळे कामं बंद आहे, ही बाब खरी आहे का? समजा खरी असेल तर जे कामं मंजूर झाले त्यांना आपण निधी केव्हा देणार? हा माझा स्पेसिफिक प्रश्न। सन्माननीय अध्यक्ष महोदय, 30,000 किलोमीटरचा टप्पा पहिला सुरू होता, त्याची फार मोठी लायबिलिटी आजही शासनाकडे आहे, परंतु दरवर्षी आपण जवळजवळ 70-75% बिलं त्यांची आपण देत असतो। आता सन्माननीय सदस्यांच्या रस्त्याची दर्जाबद्दलची तक्रार आणि बिलाची तक्रार काय असेल तर त्यांनी करावी, त्याची निश्चितपणे आम्ही कारवाई करू। समीरजी कुणावर थोडक्यात। महोदय, अतिशय महत्त्वाचा विषय मी सांगतो आहे मंत्री महोदयांना की हे ज्या तक्रारीचं मूळ कारण जे आहे, हे एवढी मोठी योजना आहे, 60 लाख रुपये 80 लाख रुपये पर किलोमीटर आपण खर्च करतो, पण याच्यावरचे जे इंजिनियर, डेप्टी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे सर्व कंत्राटी आहे आणि ह्या सर्व कंत्राट्यांना तुम्ही गेल्या 1 वर्षापासून त्यांचा पगार दिला नाही। तुम्ही बघा, महाराष्ट्रातले सर्व ओरडतात आहे की पगार येत नाही, बिना पगार आणि डेप्टी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि इंजिनियर काम करत आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये भ्रष्टाचाराला मोठा वाव मिळते। माझा तुम्हाला एक स्पेसिफिक प्रश्न आहे की याच्यामध्ये आपले परमनंट इंजिनियर, डेप्टी इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देणं आवश्यक आहे, याच्यावर 1,000 करोड रुपये आपण खर्च करतो आणि कंत्राटी असल्यामुळे त्यांची जबाबदारी काही फिक्स होत नाही
आणि ते त्यांचे पहिलेच तुम्ही पगार करत नाही, त्यामुळे कंत्राटदार जे म्हणतील त्याप्रमाणे मेजरमेंट बुक त्या ठिकाणी भरले जाते, त्यामुळे आपण त्या ठिकाणी परमनंट हे देणार का? दुसरं, पेमेंट एक वर्षापासून कॉन्ट्रॅक्टरचं झाला नसल्यामुळे कामं बंद आहे, ती कधी सुरू होणार? आणि तिसरं, जे ॲग्रीमेंट आपण करतो, आपण प्रत्येक कामाचा ॲग्रीमेंट करतो, ॲग्रीमेंटमध्ये सर्व टर्म कंडिशन टाकलेले आहे, या ज्या तक्रारी उत्पन्न होत आहे त्या ॲग्रीमेंट प्रमाणे त्याच्यावरती कारवाई त्या त्या जिल्ह्यामध्ये का होत नाही याची जबाबदारी आपण तिथल्या एसईओवर सीईओवर दिली पाहिजे. आणि त्या ॲग्रीमेंट प्रमाणे जर समजा तक्रार झाली आणि ॲग्रीमेंटचं उल्लंघन झालं तर तिथल्या तिथेही कारवाई आपण करण्याचे निर्देश पुन्हा देणार काय? हे खरं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे पैसे कमी मिळाले होते, परंतु आपण पैसे जे मिळाले त्याच्या प्रपोर्शनेट सगळ्याची देखे देतो. आत्तासुद्धा या मार्च अखेरपर्यंत आम्ही जास्तीत जास्त 70% देख देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सन्माननीय सदस्यांनी जी तक्रार सांगितली, वास्तविक याच्यात काय फक्त स्कोप फार कमी होता, ती म्हणून मुद्दा मी का उत्तर देतोय की हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्यात आहे, कारण ग्रामीण भागाचे रस्ते फार खराब झालेले आहेत आणि सगळ्या सदस्यांची तक्रार या ग्रामीण रस्त्याबद्दलच आहे. त्यांना रस्ते व्हावे असे वाटतात आणि मतदारसंघामध्ये फार मोठ्या अडचणी त्यांना येत आहेत, आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी जर तक्रार दिली तर निश्चित प्रकारे काही प्रत्येकाचं आज उत्तर काय माहीत नाही. शेवटचा प्रश्न सन्माननीय सदस्य चंद्रकांत नवघरे. सर, माझ्या रुखी लक्षवेधी रुखी मधल्या संबंधित ठेकेदारावर काळ्या यादी टाकणार का? हा रस्त्या नव्यानं खोदून पुन्हा नवीन रस्ता करणार का? ही माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष मध्ये मगाशीच मी सांगितलं, तपासणी जी आम्ही केली, कमिटी नेमली होती, त्याने अहवाल दिलेला आहे आणि याच कंत्राटदारानं हा रस्ता पूर्णपणाने करून देण्यासाठी आदेशित केलेला आहे. हा रस्ता जर चांगला झाला नाही, परत त्या सन्माननीय सदस्यांची जर समाधान झालं नाही, तर त्या कंत्राटदार आम्ही निश्चितपणे ब्लॅकलिस्ट करू. सन्माननीय सदस्य श्रीमती सरोज आहिरे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांची परिस्थिती अशी आहे की चर्चा बरीच झाली. आमच्या एका सहकाऱ्यांनी सांगितलं की 8-8, 9-9 रस्ते एक कॉन्ट्रॅक्टर घेतो आणि तो मुदतीच्या वेळेमध्ये ते सुरू करत नाही. माझ्याकडे परिस्थिती अशी आहे की मागच्या वर्षी मागच्या टर्म मध्ये मंजूर झाले जे रस्ते होते ते कॉन्ट्रॅक्टरला अधिकाऱ्यांना मला 100 वेळा सांगावं लागलं की रस्त्याचे कामं सुरू करा. मुदत संपत आली की 4 महिने 2 महिने शिल्लक राहिले तेव्हा ही कामं घाईघाईने केली जातात. क्वालिटी कंट्रोलला पत्र दिलं तर क्वालिटी कंट्रोलचा जो काही रिपोर्ट आहे अगदी तो चकाचक येतो आणि तो कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूनेच येतो. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की L1 पद्धतीमुळे जे रस्ते खराब होतात 40% बिलो टेंडर होतात, तर अधिकारी ह्या टेंडर हे चुकीचे करतात का? दुसरा माझा प्रश्न आहे की या रस्त्यांवर अधिकारी ग्राउंडला जाऊन कुठे काय नाला पाहिजे, कुठे काही मोरी पाहिजे किंवा कुठे कॉन्क्रीट पाहिजे, नाले क्रॉस होतात अशा पद्धतीचा कुठलाही अभ्यास न करता ते एस्टिमेट बनवतात, त्या यावरती अभ्यास करून काही निर्णय आपण घेऊ शकता का? आणि 4 वर्षे त्या कॉन्ट्रॅक्टरकडे मेंटेनन्स हा ठेवला पाहिजे आणि जे 5% फक्त आपण डिपॉझिट घेतो ती डिपॉझिटची 40% जर कॉन्ट्रॅक्टर बिलो जातो तर डिपॉझिटची रक्कम 5% वाढून 20% केली जाईल का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सर. अध्यक्ष महोदय, आता मुख्यमंत्री सडक योजनेची पद्धत अशी आहे, SQO म्हणून जी आपली तज्ज्ञ समिती आहे ही 3 वेळा त्या रस्त्याला भेट देते प्रत्येक टप्प्यावर आणि या रस्त्याची ती पाहणी करत असते. आता 3-4 महिन्यामध्ये रस्ता करतात असं ज्या सन्माननीय सदस्य म्हणाल्या, त्यांनी स्पेसिफिक तक्रार दिली तर आम्ही निश्चितपणे ती चौकशी करू आणि निश्चितपणे आता टेंडर हे ओपन असतं त्यामुळे किती बिलो यावं हा काय आपल्याला काही नियम नाही, त्यामुळे बरेच लोक बिलो भरतात काम करत नाहीत, याबद्दल काहीतरी त्याच्याबद्दल नियम करण्याची आवश्यकता आहे. लक्षवेधी क्रमांक 2. लक्षवेधी क्रमांक 2 छापल्याप्रमाणे. एसिया में सबसे बड़ा स्लम धारावी है,
ये धारावी में 2 लाख परिवार बहुत तकलीफ में। अध्यक्ष महोदय, 575 एकड़ जमीन इतना बड़ा स्लम का अंदर स्वर्गीय विलासराव देशमुख साहब माजी मुख्यमंत्री 2004 में ये सारे स्कीम रुकाया। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, उसके बाद 2010 में मसाल बोल की एक कमिटी नियुक्त हुआ है। ये कमिटी ने धारावी का सर्वे करके 67,000 चोपड़ा पट्टी है, 2 लाख नहीं है, ऐसा बोल के रिपोर्ट दिया है। उसी का पगार कोटी कोटी रुपया, तभी का कांग्रेस सरकार जनता का पैसा खर्चा किया। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मसाल कमिटी ने माड़ा का पास आदेश दिया 3 बिल्डिंग बनाने का है। 2010 में तो आदेश हुआ, 2012 में शुरू हुआ, 2012 में 2 बिल्डिंग किया है, 700 टेनमेंट्स उनका जो है चाबी मिला है, 1 बिल्डिंग अभी भी बाकी। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 2014 में अपना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ये विषय को ऊपर 3 बार 4 बार मीटिंग हुआ, धारावी रिडेवलपमेंट का विषय, इसी में 350 स्क्वायर फीट दे सकता है, और इसमें महत्व का विषय पास किया माजी मुख्यमंत्री साहब ने। इसी का अंदर लेदर फैक्ट्री है, स्मॉल स्केल इंडस्ट्री कितना है उनको धारावी का अंदर देने का विषय पास हुआ, लेकिन उनका पहले ही तो 5 सेक्टर का विषय तो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब टेकओवर किया है, टेंडर लिया, टेंडर का रिस्पांस मिला नहीं। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मेरा पेसिफिक प्रचना यही है, 2 लाख फैमिलीज अपना रीडेवलपमेंट के लिए तो उन्होंने बहुत प्रयास कर रहा है, सब जगह कर रहा है 3 साल से, अभी का सरकार यह विषय हाथ में लिया नहीं। इसी में उसी विभाग का मंत्री महोदय वर्षा गायकवाड़ उसी धारावी का है, एकनाथ गायकवाड़ साहब उसी विभाग का खासदार था, ये लोग होने के बाद भी धारावी का रीडेवलपमेंट कभी हुआ नहीं, इसलिए दे रीडेवलपमेंट प्लान्स ऑफ धारावी इट गेट्स डाइवर्टेड इनटू सेक्टर, इट इज वेरी डिफिकल्टी, डेवलपर वुड नीड इज कंसीडर ऑफ द करंट मार्केट फॉर रिटेल कमर्शियल डेवलपमेंट एज पर कन्वीनियंस ऑफ द पब्लिक सेक्टर निकाल की सोसाइटिया नहीं तो कितना का घर है उनको इंडिविजुअल कन्वीनियंस दे की उनका सुधंधर मिलना चाहिए, अपना कर डेवलपमेंट के लिए ये मुद्दा है। सम्माननीय मंत्री मोदी सामने बैठा है, मंत्री मोदी का मेरा विनंती है धारावी को सुधंधर दे, 2 लाख परिवार तकलीफ में है, उनको अपना कर अपना बांधने का विषय के ऊपर आप आदेश दे। धन्यवाद मंत्री महोदय। ही गोष्ट खरी आहे की एशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे, किंबहुना धारावी ही मुंबईची ओळख आहे। धारावीमध्ये नुसत्या झोपड्या नाही आहेत तर विविध प्रकारचे मध्यम उद्योग आहेत, त्याच्यामुळे धारावीचा विचार करताना फक्त झोपड्यांचा विचार करता येणार नाही, तर त्या उद्योगांच्या माध्यमातून मिळालेल्या नोकऱ्या एम्प्लॉयमेंट ही देखील विचारात घ्यावी लागणार आहे। साधारण 2005 साली धारावी अधिसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं, नंतर बराच इतिहास गेला, देवेंद्रजींच्या काळात निविदा मागवण्यात आली, त्याच्यानंतर ह्या निविदेमध्ये 45 एकर रेल्वेचा भूखंड जोडण्यात आला आणि त्याच्यामुळे ही परत निविदा मागवण्यात यावी असा अभिवक्ता म्हणजे एजी यांनी सल्ला दिला, त्यांनी सचिव कमिटी नेमली, सचिव कमिटी आणि एजी यांनी संयुक्तपणाने आधी ज्या आधीच्या सरकारने जी निविदा मागवली होती त्याची फेरनिविदा करावी असे सांगितले, ते फेरनिविदा करण्याच्या निर्णयाला कोर्टात चॅलेंज झाला तो अजून चालू आहे, पण आता जर आम्हाला पुढे जायचं असेल
तर जे 800 कोटी रुपये आम्ही रेल्वेला भरलेले आहेत ते 800 कोटी रुपये दिल्यानंतर आम्हाला 1 इंचही जमीन मिळालेली नाही। खरं तर आता समोरच्या बाकावर कोणी नाहीयेत, पण जर याच्यात देवेंद्र फडणवीस जी, चंद्रकांत पाटील जी यांनी सहाय्य केलं आणि जर ती 45 एकर जमीन 800 कोटी रुपये आम्ही भरलेले आहेत आधीच, जर ही जमीन देण्यात आली महाराष्ट्र सरकारला तर आपल्याला ह्याच्यात व्यवस्थित पुढे जाता येईल। धारावी विकसित व्हावी ही तुमचं आणि आमचं स्वप्न आहे, कारण का तिथे राहणारा माणूस गरीब आहे। सर्वात जास्त म्हणजे सर्वात मोठी दलित लोकसंख्या ही त्या भागात आहे आणि त्यामुळे त्यांचं जीवन सुखावं हे माझं तर पहिलं स्वप्न आहे, पण हे महाविकास आघाडीचा पहिला प्राथम्याने देण्यात येणारा प्रकल्प आहे। मध्ये कोविड आला, कोविडनी पूर्ण जगाला हादरा दिला, पण सर्वात जास्त पेशंट धारावीमध्ये होते, त्यामुळे या सगळ्यांचा विचार करता धारावीचं डेव्हलपमेंट हे जरुरीचं आहे, हे सरकारला पटतं आहे आणि म्हणून धारावी विकसित व्हावी ह्यासाठी आम्ही रेल्वेला कमीत कमी त्या तमिलजी 10 पत्र लिहिलेली आहेत की आम्ही पैसे दिलेले आहेत आम्हाला जमीन द्या। खरं तर महाराष्ट्राने केंद्रासमोर हात पसरण्याची काही गरजच नाही, आपण ठोकून 800 कोटी रुपये दिलेले आहेत, त्यांनी आपल्याला जमीन द्यायला हवी। मला वाटत नाही ह्याच्यात राजकारण आहे, मी असं कधीच म्हणणार नाही केंद्र आणि सरकार, केंद्र सरकार राज्य सरकार राजकारण करतं, पण माझी अपेक्षा आहे की ह्या बाजूचे जे दिल्लीमध्ये ताकदवर नेते आहेत त्यांनी खरं तर माझ्यासारख्याला दिल्लीत घेऊन जावं, रेल्वे मंत्र्यांसमोर बसवावं, 1 तासात ही जमीन आपल्याला मिळेल आणि धारावीचा पुनर्विकास कोणालाही अडवायचा नाही, आपण पुढे निघू। सन्माननीय सदस्य अमीनजी पटेल। माझ्या संधी देतो, मी देतो संधी अध्यक्ष महोदय बोला। अध्यक्ष महोदय मैं मंत्री महोदय को यही पूछता हूँ, अध्यक्ष महोदय धारावी का सेक्टर वाइज टेंडर होने वाला नहीं है, कभी गरीब को न्याय मिलने वाला नहीं है, उनको इंडिविजुअल दे सकता है कि अभी का सरकार नहीं दे सकता है, इनका उत्तर दिया मंत्री महोदय जी। ये टेंडर हमने नहीं निकाला है, ये आपने निकाला हुआ टेंडर है, तो अगर दोषी देने का है तो अपनी सरकार को दो, हमने तो टेंडर को अभी तक हाथ भी नहीं लगाया है। तो आप जो बोल रहे हैं ना कि 5 सेक्टर की बात, वो 5 सेक्टर की बात उनसे कीजिए। टेंडर किसने निकाला है, टेंडर किसने निकाला है, बस टेंडर जो निकाला वो टेंडर है, टेंडर को मैं चेंज नहीं कर सकता हूं अभी। अमीन जी पटेल। अध्यक्ष महोदय धारावी को लेके मेरा स्पेसिफिक पत्र प्रश्न है अध्यक्ष महोदय, धारावी को अध्यक्ष महोदय हरकत काय काय हरकत, कोणतंही गव्हर्नमेंट हे स्थापन होतं तेव्हा हे गव्हर्नमेंट इन कंटिन्युएशन असतं, इन परपेच्युएटी असतं, त्यामुळे एखादा गव्हर्नमेंट बदलल्यानंतर तो निर्णय शासनाचा असतो आणि आज महाराष्ट्र शासन तुम्ही चालवत आहात, त्यामुळे विरोधी पक्षाकडनं उत्तर मागायची ही नवीन प्रथा या सभागृहात कधीपासून पडली आहे ती माहिती थोडी आम्हाला मिळू दे। आपण शासनात असताना आपल्याला जर प्रश्न विचारला असेल तर कृपया आपण त्याचं उत्तर द्यावा मंत्री महोदय। असं आहे, मी कुठलंही चुकीचं उत्तर दिलेलं नाही, आपल्या सदस्यांना टेंडर मध्ये काय लिहिलेलं हे माहीत नसल्यामुळे त्यांनी ती माहिती समोरच्या आपल्या नेत्यांकडनं घ्यावी एवढीच मी त्यांना विनंती करतोय, बाकी काहीच म्हणत नाहीये मी। अहो पण टेंडर पब्लिश झालेलं आहे ना, त्याच्यात सेक्टर नाही आहेत हे सांगायला नको, टेंडर तुमच्या काळात पब्लिश झालंय, सरकार कायम आहे, सरकार कायम आहे, आम्ही तेच टेंडर घेऊन पुढे चाललो आहोत। मग दिली ना त्यांना की ह्या टेंडर मध्ये जे मागच्या गव्हर्नमेंटने काढलं आहे तेच टेंडर हे गव्हर्नमेंट पुढे घेऊन जात आहे आणि त्याच्यात तमिल सलमानला जे 5 सेक्टर पाहिजेत ते 5 सेक्टर नाही आहेत। अमीनजी पटेल। नाना पटेल साहेब।
अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांनी मान्य केलं की टेंडर निघालेले 800 कोटी रुपये केंद्र सरकारला आपण त्या जमिनीच्या मोबदल्यात दिलेला आहे. अध्यक्ष महोदय टेंडर निघाले 800 कोटी रुपये आपण राज्य सरकारने राज्य सरकार जो आपण जेव्हा जेव्हा योजनांच्या बद्दल उल्लेख करतो की पैसे नाहीत केंद्राकडे 800 रुपये आगाऊ भरणं राज्य सरकारने जमिनीचा दिलेला आहे. जमीन ताब्यात आली का हा एक पहिला प्रश्न आहे. टेंडर मग जमीन ताब्यात आली नसेल तर हे टेंडर काढलं कसं गेलं हाही मुद्दा आहे. मग टेंडर काढल्यानंतरच्या प्रक्रिया काय झाल्यात ते या सदनाला त्यांनी स्पष्ट सांगावं. याचा अर्थ अध्यक्ष महाराज जसं मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं की धारावीचा हा प्रकल्प आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेला हा भाग आहे आणि मुंबई सुंदर करायची असेल मुंबईला अजून चांगलं करायचं असेल तर धारावीचं या धारावीला आपण चांगलं करण्याचा एक प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करतो आहे. मग हे टेंडरची प्रक्रिया झाली असेल 800 कोटी दिली असेल जमीन न मिळता केली असेल तर याला दोषी कोण आणि प्रक्रिया झाली असेल तर त्याचं अंतिम काय झालेलं असेल ते सदनाला सांगा. मंत्री असं आहे की पहिल्यांदा टेंडर निघालं त्याच्यामध्ये दोन कंपन्या होत्या त्याच्यातल्या एका कंपनीला हे टेंडर लागलं. त्या कंपनीचं नाव आहे अदानी आणि सेकलिंक. अदानीने कोट केलं होतं 4529 crores आणि सेकलिंकने कोट केलं होतं 7200 crores. आता प्रश्न असा झाला की 45 acres जो प्रश्न आहे तो हे टेंडर प्रकाशित झाल्यानंतर निघाला. हे टेंडर जेव्हा प्रकाशित केलं तेव्हा मुद्दा नव्हता 45 acres. टेंडर जेव्हा निघालं त्यानंतर 45 acres मुद्दा निघाला आणि त्यानंतर 800 कोटी रुपये दिले गेले आणि हे टेंडर एजी आणि ह्यांच्या संपूर्ण सहकार्य म्हणजे सल्ल्यामुळे आपण ते म्हणजे आपण म्हणजे पूर्वीच्या सरकारने म्हणजे आपणच ते रद्द केलं आणि रद्द केल्यानंतर ते त्या सरकारच्या शेवटच्या टप्प्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर कोरोना सुरू झाला त्याच्यामध्ये माननीय संजीव कुमार हे माझ्या खात्याचे मंत्री होते नंतर ते चीफ सेक्रेटरी झाले. त्यांनी कमीत कमी 10 पत्रं लिहिली की ही जमीन आम्हाला देण्यात यावी. मी स्वतः माननीय दानवेसाहेब ठाण्यात आले होते तेव्हा त्यांना भेटलो नानाजी आणि त्यांना सांगितलं की आमचे 800 कोटी रुपये तुमच्याकडे पडलेले आहेत ते कृपया आम्हाला जमीन द्या. आता ही विनवणी करण्याशिवाय आमच्याकडे काहीच नाही आहे. आपले पैसे तिथे अडकलेले आहेत आपल्याला जमीन मिळाली पाहिजे आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत धारावीचा विकास करायचा आहे हे आपल्या महाविकास आघाडीचं स्वप्न आहे या सरकारचं स्वप्न आहे. जसं नाही त्याच्यात नंतर चेंज केला त्याच्यात चेंज केला आता त्या म्हणजे त्यावेळेस काय घडलं हे मला माहीत नाही पण त्याच्यात त्या संपूर्ण टेंडरच्या रूल्स रेग्युलेशन जे काय होते क्लॉजेस त्याच्यामध्ये चेंज करून त्याच्यात ही 45 acres जमीन टाकण्यात आली. जेव्हा एखादा क्लॉज टाकण्यात येतो तेव्हा टेंडरची प्रक्रियाच बदलते आणि ती प्रक्रिया बदलली म्हणून एजींनी ते टेंडर कॅन्सल केलं. आता टेंडर कॅन्सल केलं ते एजींनी केलं त्याला सगळ्या सचिवांनी मान्यता दिली ते त्यावेळेसच्या कॅबिनेटमध्ये गेलं कॅबिनेटनी मान्यता दिली त्याच्यावरती मी काही बोलू शकत नाही. असं आहे की ह्या सरकारचं उद्देश आणि विचार हे एक आहेत. 40 वर्ष बंद असलेला BDD प्रकल्प आज जोरात सुरू आहे. त्याच्यात एकही नाराजीचं पत्र या सरकारविरुद्ध आलं नाही. लोक आपआप स्वतःहून घर सोडत आहेत. 146 acres मोतीलाल नगर जो कधी पूर्ण होणार नाही असं वाटत होतं तो कामाला लागलेला आहे. पत्राचा 25 वर्ष बंद होती ती कामाला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकल्प आपण मार्गी लावतो आहोत. त्याच्यामध्ये हे स्पष्ट आहे की रेल्वेने आम्हाला जमीन दिली त्यांनी तसं सांगावं की आम्ही जमीन देत नाही आमचे 800 कोटी रुपये परत करावेत
आम्ही नवीन टेंडर काढू आणि त्याच्याने पुढे जाऊ, पण रेल्वेने आम्हाला अधांतरी ठेवल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. मी या सदनाच्या माध्यमातून आज इतना रेल्वेला जाहीर विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की आमचे पैसे द्या, जमीन द्या, पण द्या. महाराष्ट्र सरकारच्या खिशातले पैसे तुमच्याकडे ठेवून तुम्हाला काय मिळतं? रेल्वे हे मोठं संस्थान आहे, त्याचे बजेट, त्याच्या जागा, म्हणजे मुंबईतच रेल्वेच्या करोडो रुपयाच्या जागा आहेत आणि त्यांचा एवढी मक्तेदारी आहे की ते दुसऱ्याला जागाही घेऊ देत नाहीत आणि संपूर्ण जमिनींवर झोपडपट्टी झालेली आहे. खरं तर याच अनुषंगाने मी सभागृहाला विनंती करतो आणि आपल्यालाही विनंती करतो, केंद्रातर्फे या झोपडपट्ट्या उठवा अशा नोटिसेस दिल्या गेल्या आहेत. त्या नोटिसेस रेल्वेच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्यांना दिलेल्या आहेत. मी रेल्वेमंत्र्यांना भेटून सांगितलं की आमच्याकडे कायदा आहे एसआरएचा, 95 अगोदरच्या झोपडपट्ट्या सुरक्षित, 2000 अगोदरच्या झोपडपट्ट्या सुरक्षित आहेत आणि 2011 पर्यंतही त्यांना आपण सुरक्षा दिलेली आहे, त्यांनी पैसे भरले तर त्यांना घरं देऊ. तुम्ही एसआरए राहवा आणि त्या गरिबांना सोडवा या त्यांच्या लटकत्या तलवारीतनं. तेव्हा साहेब म्हणाले हो मी सोडवतो, पण आता परत नोटिसेस चालूच आहेत, बघू एकदा परत एकदा दानवे साहेबांना भेटून. पण पवार साहेब, ओ हनुमंत पवार, ओ पवार साहेब, तुमचं चांगलं आहे साहेबांशी, तुम्ही त्यांचे पीए होतात, जरा मागे लागून ते 800 कोटीचं काय बघितलं तर बरं होईल. हा कुणाची बोला काय? माझ्या उत्तरावरच सरकत आहे अध्यक्ष महाराज. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की अध्यक्ष महाराज, जमीन आपल्या ताब्यात नव्हती, एक मान्य त्यांनी केलं मंत्री मोदी, आपण टेंडर काढलं अध्यक्ष महाराज, 800 कोटी रुपये तुम्ही रेल्वेला म्हणजे केंद्र सरकारला दिलेत, म्हणजे हे पैसे कशासाठी दिलेत? मग वेळेवर टेंडरच्या सगळ्या क्लॉज तुम्ही बदलायला निघालात, आखरी हा टेंडर घाई गर्दीनं काढण्यासाठी काय एवढं मोठं घाई गर्दीनं काढण्याचा निर्णय झाला? या प्रश्नाचं उत्तर द्या ना. टेंडर निघालं नसतं तर ही प्रक्रिया नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.